नमस्ते, माझं नाव स्नेहल नाना धायगुडे. मी ही आत्ताच लोकसभेच्या निवडणुकांसाठी मतदान केलेलं आहे. आपल्याला राज्यघटनेने प्रत्येक नागरिकास, म्हणजे भारतातल्या प्रत्येक नागरिकास मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे. तरीही आपण प्रत्येकजण मतदान करून आपल्या देशाचं भवितव्य ठरवू शकतो. म्हणून सगळ्यांना असं आव्हान आहे की प्रत्येकजणाने आपापल्या ठिकाणी मतदान करावं. आणि ह्या एक आपल्या लोकशाहीचा उत्सव, जसं की कार्निवल ऑफ इलेक्शन ज्याला म्हणलं जातं, तर त्या एक उत्सवात सगळ्यांनी मनापासून सहभागी व्हावं. मी आज पहिल्यांदाच मतदान केलेलं आहे, म्हणजे माझं नुकतंच वोटिंग कार्ड आणि मतदार यादीत नाव आल्यामुळे हे लोकसभेच्या इलेक्शनमधलं हे माझं सगळ्यात पहिलं वोटिंग आहे. त्याच्यामुळे मला तर आनंद होतो की अगदी उत्साही होते मतदान करण्यासाठी. आणि माझ्यासारख्याच इतर युवक वर्गाला मी आवाहन करते की त्यांनीही त्यांचा मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. नमस्कार, मी विशाल देवगुडे, राहणार बोरी. मी आज माझ्या आयुष्यातील पहिला मतदानाचा हक्क बजावला. यावेळेस मला खूप आनंद झाला आणि मी माझ्या तरुण बांधवांना विनंती करतो की आपण मतदानाचा हक्क बजावा आणि आपल्याला जी सुट्टी असते ती हॉलिडे म्हणून न साजरी करता आपण मतदानाचा हक्क बजावून आपल्या देशाचे कर्तव्य पार पाडावे.